औरंगाबाद शिक्षक विभाग मतदार संघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण, एकाच वेळी 56 टेबलवर मतमोजणी, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। अमरावती पदवीधर निवडणुकीचा उद्या निकाल, भाजपचे डॉक्टर रणजित पाटील तिसऱ्यांदा बाजी मारणार की मवी असे धीरज लिंगाडे विजयी होणार याचा फैसला उद्या होणार। कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची उद्या मतमोजणी, भाजप शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे तर मवियाकडून बाळाराम पाटील यांच्यात लढत, त्यामुळे कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष। नागपूर शिक्षक विभाग मतदार संघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण, 22 उमेदवार रिंगणात, विद्यमान आमदार नागो गाणार, सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यामध्ये लढत। उद्या सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या बैठकांचं सत्र, सकाळी 11 वाजता शिंदे गटाच्या सर्व आमदार खासदार मंत्री पदाधिकाऱ्यांची, तर संध्याकाळी 7 वाजता भाजपच्या कोर कमिटीची बैठक, आगामी निवडणुका, सरकारचं कामकाज, पक्ष बांधणी यावर होणार चर्चा। कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचं तिकीट पक्क झाल्याची पतावणी करत पैसे उकळण्याचा प्रयत्न, मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना आला फोन, युपीआयने 76,000 ट्रान्सफर करण्याची केली मागणी, अशा फोन कॉल्स ईमेल मेसेज पासून सावध राहण्याच्या सूचना। भराडी देवीच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 फेब्रुवारीला आंगणेवाडीला जाणार, दर्शनानंतर सायंकाळी 4:30 फडणवीसांची जाहीर सभा, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कुडाळ मालवणमध्ये भाजप करणार शक्ती प्रदर्शन। मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट, 10 तारखेच्या पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याबद्दल दिली माहिती, सीएसएमटी स्थानकातून 2 वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी समिती गठीत, एनसीईआरटीचे माजी संचालक प्राध्यापक जगमोहन सिंग राजपूत असणार समितीचे अध्यक्ष, तर प्राध्यापक अनुपम शुक्ला, विकासचंद्र रस्तोगी आणि प्राध्यापक रवींद्र कान्हेरे सदस्य असणार, राज्यपालांची घोषणा। माघी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये 5 लाख भाविकांची उपस्थिती, देवाच्या पदस्पर्शाच्या रांगेत 18 ते 20 तासांनी दर्शन, पुण्यातले भाविक सचिन चव्हाण यांच्याकडून मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, 20 कारागिरांनी 10 तास राबत कल्पकतेने सजवलं मंदिर। पंढरपूरमध्ये माघी एकादशी सोहळा संपन्न, विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, 20 कारागिरांची 10 तासांची मेहनत, सजावटीसाठी गुलाब, शेवंती, विविध रंगाचे झेंडू, अष्टर, लिली, ऑर्किड यासह 16 प्रकारच्या फुलांचा वापर। मुंबई महापालिकेकडून भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त 4,000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणी, तसंच 2 ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करण्याचं काम पूर्ण, हळूहळू पाणी पुरवठा पूर्वपदावर येणार। मुंबईत भाडं नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा, ताडदेव आरटीओने उपलब्ध केलेल्या हेल्पलाईनवर 5 महिन्यात 715 तक्रारी। घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोच्या आजपासून 18 वाढीव फेऱ्या, ऐन गर्दीच्या वेळेस 2 फेऱ्यांमधील वेळ 3:40, त्यामुळे गर्दी नियंत्रणाला होणार मदत। औरंगाबादमध्ये वाळूज औद्योगिक वसाहतीच्या सी सेक्टरमध्ये भीषण आग, आगीमध्ये ट्रान्सपोर्ट बॅटरी इन्व्हर्टर जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान, तर अग्निशमनकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न। वाशिममध्ये तूर काढणीला सुरुवात, पारंपरिक पद्धतीने काढणी मळणीला शेतकऱ्यांची पसंती, चांगला उतार आणि जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध होत असल्याचाही अनुभव। बीडच्या दादेगावात शेळीने एकाच वेळी 5 पिलांना जन्म दिला, 5 पिला ठणठणीत, गेल्या वर्षी याच शेळीने 4 पिलांना जन्म दिला होता। जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग परिसरात हिमस्खलन, स्कीइंगसाठी गेलेले 4 विदेशी पर्यटक अडकले असण्याची भीती, प्रशासनाचं पथक घटनास्थळी, बचाव कार्य सुरू, श्रीनगर महामार्गावर वाहतूक ठप्प। भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी तिथल्या खेळपट्ट्यांवर सराव सामने खेळणं निरुपयोगी, त्यापेक्षा नेटमधला सराव खूप फायद्याचा ठरतो, ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचं मत। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यामधून दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आउट, न्यूझीलंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेलाही श्रेयस अय्यरला मुकावं लागलं होतं। मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींना टाकलं मागे, अंबानी बनले जगातले सर्वात श्रीमंत भारतीय। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा राजकारणातून निवृत्त, 2024 निवडणुकीत पंतप्रधान मोदींना विजयी करणं हेच लक्ष, येडियुरप्पा यांची घोषणा। भारतीय वंशाच्या निकी हेली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार, 15 फेब्रुवारीला उमेदवारीची घोषणा होणार, रिपब्लिकन पक्षात उमेदवारीसाठी त्यांची स्पर्धा माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असेल। निकी याआधी साऊथ कॅरोलिना राज्याच्या गव्हर्नर होत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।